माझ्या मराठा समाजाला आणि त्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी बाबत मी बोलतो. मी माझ्या मराठा समाजातल्या मनातलं दुःख बोलतो. माझ्या बापदाद्या मराठ्यांनी केले कष्ट त्याबाबत मी बोलतो. मी माझ्या समाजाचं दुःख या जगासमोर मांडतोय. मी नाममात्र आहे फक्त. मी स्वतःला या समाजाचा, या समाजाला मी मायबाप मानतो. या समाजाचं मी लेकरू स्वतःला मानतो. म्हणून मी माझ्या समाजाचं दुःख या जगासमोर मांडतोय. मी काय चूक करत नाही. त्यांना ते चूक वाटतंय, त्यांना मी शत्रू वाटतोय. आणि सगळ्याचे सगळे सध्या माझ्याच विषयी बोलतात. मला आज एक पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला. ते सगळेजण मिळून तुम्हालाच बोलतात, आता मी काय करू. त्यांना संताजी धनाजी सारखे मराठीचा आणि मीच दिसायला लागलोय पाण्यात, त्याला मी काय करू. ते लय मोठे जण नाही तर एकटाच आहे. ते बाकीचे बिचाऱ्यांचा दोष देऊ नका. ते उगाच चला म्हणले म्हणून आले. त्यांना सगळ्यांना वाटतं मराठ्याला आरक्षण मिळावं, पण ती एकटा अडवणी करतो. आता काय झालंय, मी काय त्यांच्याविषयी बोलत नाही. कारण आता जवळ आलंय आरक्षण, हे जवळ आलंय विजयाचा क्षण. 24 डिसेंबरपर्यंत चालाय, मराठी गुलाल उधळणार आहेत काहीही झालं तरी. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. म्हणून मी गप आहे. मला एखादा जर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी कोणाला सुट्टी देत नाही. पण सध्याची परिस्थिती अशी आहे, 70 वर्षापासून मराठा समाज या क्षणाची वाट बघतोय. लेकरं ऍडमिशन घ्यायला तयार नाहीत. 1 टक्क्याहून हुकलं तर लेकरू घरापर्यंत रडत यायला लागलं. काही बापांना लेकराचा चेहरा बघू शकतेत ना लेकरू मायबापाचा रडल्याला चेहरा बघू शकतेत. भयान वास्तव या मराठा समाजात आणि त्या विद्यार्थ्यात आणि मायबापात उभा राहिलंय. या समाजाला एकदाच आरक्षण देऊन त्यांना आयुष्याची भाकरी द्यावी यासाठी हा कानाकोपऱ्यातला मराठा संघर्ष करतोय. आपण थोडा संयम जर बाळगला तर या मराठा समाजाच्या पदरात 100% आरक्षण पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी सहन करतोय. नसता मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललेला तो कोणीही असो त्याला आपण सोडत नाही. मग तो कुणी असो, तो मराठ्याचा असो नाही तर तो कोणाचा असो, आपण सोडत नाही. परंतु मराठ्यांच्या खूप प्रमाणात नोंदी सापडायला लागल्या. मराठ्यांचं एक ना एक दिवस 100% कल्याण होणार आहे. म्हणून आपल्याला आता संयम धरायचा आणि शांतता ठेवायची. त्यांनी ठरवलंय या राज्यात जाती जातीमध्ये दंगले झाल्या पाहिजेत. घटनेच्या पदावर बसलेला माणूस ज्याने या राज्याचं पालकत्व स्वीकारलंय, 30 ते 35 वर्षे या सत्तेमध्ये स्वतःचा वय घालवलाय, तो माणूस इतका विषारी बोलू शकतो आणि कायदाही पायदळी तुळू शकतो हे उभ्या राज्यानं परवा बघितलंय. आपण घडण्याच्या पदावर असताना त्या पदाची गरिमा तरी आपल्याला राखता आली पाहिजे. वैचारिक मतभेद अवश्य असले पाहिजेत, विरोधही असला पाहिजे. आमचा छगन भुजबळ साहेबाला कधीच व्यक्ती म्हणून विरोध नव्हता. मराठ्यांचा त्यांच्या विचाराला विरोध होता आणि तो मरेपर्यंत त्यांच्या विचाराला आमचा विरोध राहणार. परवापासून मात्र व्यक्ती म्हणूनही आमचा त्यांना आता विरोध आहे.
कारण ज्या माणसाला कायद्याचा पदावर बसलेला असतानाही भान राहत नाही, कायदा पायदळी तुडवला जातो त्या व्यक्तीला किंमतही द्यायची नाही असं मराठ्यांनी आता ठरवलंय। महत्व या माणसाला अजिबात द्यायचं नाही। त्यांच्या वयानुसार त्यांना तसं व्हायला लागलं। वय माणसाला सुधरून देत नाही, खाल्लं तर पचत नाही, पाठोपाठ त्रास होत असन, त्याच्यामुळं त्यांना आता सुधरत नाही। पण मराठ्यांनी आता ठरवलंय आणि आपण सुद्धा ठरवलंय यांना महत्व द्यायचं नाही। त्यांची ती लायकी सुद्धा आता राहिली नाही। लायक माणसाविषयी बोलावं, कारण मराठ्यांना आणि या मायबाप मराठ्यांना सांगतो, त्यांना जातीय दंगली घडवायच्या मराठ्यांच्या खांद्यावर आजपासून जबाबदारी आहे। ओबीसी बांधव गाव लेवलचा, आत्ताही गावखेड्यातला ओबीसी बांधव म्हणतो, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील आणि आहेत तर त्यांना त्यांचं आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या नेत्याने गप्प बसावं। या भोर शहरामध्ये उदाहरणार्थ माझी 2 गुंठे जागा आहे, उदाहरणार्थ बर का नाही यायचे इकडे ते, आणि मी अंदाजे म्हणतोय इथं माझी 2 गुंठे जागा आहे, गावाला मेळ लागा नाही 2 गुंठे कुठे मला माहित नाही कुठे, पण मला 7-12 सापडला केव्हा निघाला, तुम्ही माझी 2 गुंठे जागा देणार का नाही 7-12 असल्यावर, बरोबर का नाही। मग आमच्या आता नोंदी सापडल्या, तू म्हणतोच कस काय आमच्यात येऊ नको, मग कुठं जातो, मग जातो कुठं, आमचंच खातो इतक्या दिवसापासून, तो एक घर आमच्या गावात नाही तरी तू 30% आरक्षण खातो कसं, त्याचं बिचाऱ्याचं म्हणणं आहे माझी 60% लोकसंख्या आहे एकट्याची, बरं 60 तर 60 जाऊ द्या, ती म्हणून तसंच वागायचं आता मराठी इथून पुढं, 60% त्याची मोजा, 60% ओबीसी, 34% मराठा, किती झाले SC ST 20%, किती झाले 150% लोकसंख्या असते का राज्याची, का पागल समजत होय तो आम्हाला। मारवाडी बांधव, मुस्लिम बांधव, ब्राह्मण बांधव हे कुठे सोडायचे, हे धरायचेच नाही त्याच्यात, माहिती तिकडाच माल दिसतो इकडेच बसतोय, कारण काड्या करणारा माल तिकडाच आहे। यांच्या लक्षात आलं मायबाप मराठ्यांना, मराठा ओबीसी आरक्षणात आला हे पक्क यांच्या लक्षात आले, पर्यायांच्या समोर आता काहीच नाही, मराठ्यांचे पुरावे सापडले म्हणजे महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसी आरक्षणात येणार हे सत्य। मग आता काय केलं पाहिजे, आता जाती जाती दंगली भडकवल्या पाहिजेत, एवढंच एक काम करता येऊ शकतं।